हरिओम, श्री राम अंबज्ञ। मी स्वातीवीरा भोसकर, वाळूज उपासना केंद्र, छत्रपती संभाजीनगर। बापूंचे अनुभव सांगितले तेवढे कमी आहे, तर बापूंनी खूप चांगले अनुभव मला दिले। पण प्रथम मी सांगू इच्छिते की मी बापू परिवारात आले म्हणजे आले कशी नाही, त्याने मला आणले। तर आम्ही आधी पुण्याला राहत होतो, बापूंनी यांची ड्युटीमुळे औरंगाबादला यांना ड्युटी लागली होती, त्यामुळे मग इथे शिफ्ट आम्हाला व्हावं लागलं। तर आम्ही ज्या दिवशी शिफ्ट झालो तो वार होता शनिवार। 4-5 दरम्यान मला माझ्या चौघांचा फोन आला, म्हणजे स्वाती तू केंद्रात येतीस का ग? आणि त्या दरम्यान मी प्रेग्नेंट होते। म्हटलं ठीक आहे चालेल, मी येते। म्हटलं आपल्या बाळावर 4 संस्कार होतील म्हणून मी त्यांच्यासोबत जायला लागले। आणि मला माहीत नव्हतं बापू म्हणजे काय, बापूबद्दल मी काही ऐकलेलं नव्हतं। आणि मग अशा प्रकारे आम्ही केंद्रात जायला लागलो। माझ्या जाऊबाई ह्या बापू भक्त होत्या, त्या मला सतत बापूंबद्दल सांगायच्या पण विश्वास नसल्यामुळे मी कधी म्हणजे एवढं मनावर घेतलं नाही। हो, जायचं म्हणून जायचं आणि वाचायचं म्हणून वाचायचं, असं माझं ते सत्र सुरू होतं। तर मला जाऊबाईंनी अनेक आणि उपासना पुस्तक सुद्धा त्याची सुद्धा माहिती दिली होती, वाचत जा असं त्या मला नेहमी सांगायच्या। हो हो म्हणून मी नेहमी टाळायचे, कारण आपण तासन तास टी व्ही समोर बसू शकतो पण 10 मिनिटं आपण आपल्या देवासमोर बसू शकत नाही, तेव्हाची कंडिशन होती ती। एक दिवशी म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर माझं बाळ छोटं होतं, तो त्रास द्यायचा म्हणून एक दिवशी मी आणिक घेतलं आणि म्हटलं चला आता काही नाही तर झोपल्या झोपल्या काय होईना, वाचायला सांगितलंय ना म्हणून वाचू। म्हणून मी आणिकचं पुस्तक घेतलं आणि वाचलं, डोळ्या खालून घालायचं म्हणून मी ते घातलं। विश्वास कवडीचाही तेव्हा नव्हता। आणि मग ते पुस्तक मी साईडला न ठेवता उशाखालीच ठेवलं। आणि मिस्टरांची तेव्हा फर्स्ट शिफ्ट होती, त्यामुळं सकाळी त्यांना 7:30 घरातून बाहेर पडावं लागायचं। तर मिस्टर उठले आणि त्यांनी आंघोळीसाठी पाणी गॅसवर ठेवले, फ्लेम ही मोठीच ठेवली आणि परत येऊन अंथरुणावर पडले तर त्यांचा डोळा लागला। मी पण गाढ झोपीत होती आणि एवढ्या गाढ झोपेत असताना मला एक स्वप्न पडले की गॅसला म्हणजे गॅस लीक होतोय आणि गॅसला भडका झालाय आणि आजूबाजूचे लोक खूप गोंधळ करतायत, खूप असा आवाज येत होता गोंधळ झाल्याचा की कसं विजणार वगैरे, आणि धावपळ सगळी सुरू होती। आणि असं बघते तर मला थोडीशी जागही आली आणि बाहेर बघते तर बाहेर 2 बायकांचे म्हणजे पाण्यावरून वाद सुरू होते। तर त्या गोंधळामुळे का होईना मला बापूंनी जाग आणून दिली आणि मी मिस्टरांना हलकीच उठवले, तेव्हा मला खरोखर गॅसचा वास येत होता। पण मी अर्धी स्वप्नामध्ये आणि अर्धी जागी या परिस्थितीमध्ये तेव्हा होती। मी मिस्टरांना म्हटले अहो बघा बरं तुम्हाला वास येतोय का गॅसचा, तर तसं म्हणते ना म्हणते ते धावत किचनमध्ये गेले, कारण त्यांनी गॅसवर पाणी ठेवले होते। ते म्हणे स्वाती अगं मी 6 पाणी ठेवलेलं आहे म्हणे, बघ म्हणे उकळून गेलंय, त्याच्या पाण्यामुळं गॅस बंद झालाय, किचनची खिडकी बंद आणि हॉलची देखील बंद होती। तर मी म्हटलं नुसतं अनेक म्हटल्यामुळे बापूंनी मला एवढ्या मोठ्या संकटातून आज वाचवलंय। हा माझा गुरु खूप म्हणजे करुणा करणारा आहे, खूप म्हणजे खूप खूप अंबज्ञ बापूराया त्यासाठी। हरिओम।